आहोत हिंदमाता परिसरात त्या ठिकाणी सध्या महापौर किशोरी पेडणेकर ह्या स्वतः तिथे उपस्थित आहेत। आपण पाहतो हिंदमाता परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पहिल्याच पावसामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। हिंदमाता परिसर हा पाण्याखाली गेला होता आणि आत्ता सध्या महापौर किशोरी पेडणेकर या ठिकाणी आलेले आहेत। हिंदमाता परिसराला भेट दिलेला आहात, खरं तर सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी पाणी जे आहे ते साचलं होतं, मात्र तितक्याच वेगानं येथील पाण्याचा निचरा झाला आहे। आता मी इथल्या नागरिकांशी पण बोलले आहेत त्यांच्याशी, ते म्हणाले हो बरोबर आहे 3 तास पाणी होतं, पण आता आपण बघतोय पाण्याचा निचरा झालेला आहे। ह्या इंदमातामध्ये एकदा पाणी भरलं तर ते 3-3, 4-4 दिवस पाणी जात नव्हतं। आता आमचं काम फक्त 100 मीटरचं काम राहिलेलं आहे, मेट्रो टनलिंगचं काम चालू आहे। लगेच पाणी झाल्यानंतर परत आम्ही ती क्लिप टाकून मशीन चालू करतो, ती मशीन चालू केल्यानंतर विदिन 20 ते 25 मिनिटात पाणी जात आहे। खरं म्हणजे मुंबईमध्ये पाणी तुंबणार नाही असा वायदा किंवा असा कोणताही काही आश्वासन कधीच देणार नाही, कारण आम्ही नेहमीच म्हणतो टेक्निकली पण आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे। आणि आत्ता जे हिंदमाता आहे ज्याला आपण ब्रिटानिया पंपिंग स्टेशन म्हणतो, त्या ब्रिटानियाचं फक्त 100 मीटरचं अजून काम बाकी आहे। ते त्यामध्ये नीलचं म्हणजे NTC आणि आमच्यामध्ये मधले 25-31 महिना फुकट गेला त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करण्यामध्ये। आता त्यांनी आम्हाला ती परवानगी दिली, आमचं आता फक्त 100 मीटरचं काम राहिलं आहे। ते पूर्ण झाल्यानंतर पाणी भरणारच नाही असं नाही म्हणणार, पण जे 5-5 दिवस 2-2 दिवस 1-1 दिवस थांबून राहणारं पाणी 2 ते 3 तासात त्याचा नक्की निचरा होणार। आणि हे होत असताना लोकांना लागणारी जी वर्दळ आहे गाड्यांची ती तशीच चालू राहणार, तिथे कुठेही। छत्रपतींचा विचार म्हणजे हिंदमाता विभागात पहिल्याच पावसामध्ये यावर्षी देखील पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला। यावर्षी भूमिगत टाक्यांचा प्रकल्प रखडल्याचा फटका हिंदमाता परिसराला बसला। मनपानं आपला हा महत्वाकांक्षी प्रकल्प उशिरा सुरू केल्यानं हा प्रकल्प रखडला आहे। प्रमोद महाजन उद्यान हिंदमाता फ्लायओव्हर इथे भूमिगत टाक्या उभारण्याचा हा प्रकल्प होता, मात्र तो रखडला आहे। पावसाचं पाणी साठू नये आणि त्याचा निचरा व्हावा यासाठी या टाक्या बांधण्यात येत आहेत, आणि कोरोनामुळे मनुष्यबळ कमी पडल्यामुळे हा प्रकल्प रखडल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे